आपण मित्रांनो, आपण मुख्यमंत्री सकाळपासून आलेलो आहोत. आज आपलं भक्कर आहे, त्यांनी बसलं पण काय आहे. आता आपलं शिष्टमंडळ मध्ये गेलेलं आहे आणि शिष्टमंडळाबरोबर त्यांची जी नियोजन समिती होती, उमाशी आणि जे जे नियोजन अधिकारी होते दोन, त्यांच्याबरोबर ज्या काही गोष्टी झाल्या त्याबद्दल मी तुम्हाला थोडी सविस्तर माहिती देतो. आपण आज ह्या दिवशी ह्या ठिकाणी सुनावणीसाठी आलेलो, परंतु आपली ही सुनावणी एमएनडीच्या गैरसोयीमुळे, गैरव्यवस्थापनामुळे होऊ शकली नाही. पहिला मुद्दा होता की आपण एवढे लोक आलेलो आहोत, हजारोच्या संख्येने लोक आलेलो आहोत, पण इथे लोकांना बसण्याची सोय नाही आहे, पिण्याचं पाणी नाही आहे, टॉयलेट बाथरूमची चहा पाण्याची काहीही सोय नाही आहे. म्हणजे त्यांचं जे मॅनेजमेंट होतं ते बरोबर नव्हतं, गैरव्यवस्थापन होतं. त्या संदर्भामध्ये आपण त्यांना सूचना केली, त्यांना विनंती केली की तुम्ही हजारोच्या संख्येने लोकांना इथे बोलवण्याऐवजी तुमचे तीन अधिकारी किंवा जे कोण सुनावणी घेतात ते अधिकारी आमच्या गावात पाठवा. आमच्या गावात, आमच्या नगरपालिकेत किंवा जिथे जिथे नगरपालिकेची किंवा सरकारांची ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही या आणि आमची सुनावणी तिथे घ्या, अशी आपण त्यांना मागणी केली. परंतु त्यांनी ती मागणी काही मान्य केलेली नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला काय लिहू, त्याच्यानंतर आयुक्तांना भेटून आम्ही तुम्हाला सांगू. आपला एवढा मोठा जनसमुदाय इथे उपस्थित असताना आपले जे आयुक्त आहेत ते आपणास भेटण्यास तयार नाही आहे. म्हणजे बघा, आपण एका निरपेक्ष किंवा भारतासारख्या जिथे घटना आहे अशा राष्ट्रामध्ये राहत आहोत, देशामध्ये राहत आहोत, आणि हजारोच्या संख्येने आलेल्या लोकांस भेटण्यासाठी एका अधिकाऱ्यास वेळ नाही, म्हणजे ही मनोपाली नाही का? मी तर म्हणेन तर ही फक्त मक्तेदारी आहे, ही फक्त हुकुमशाही किंवा हिटलरशाही आहे. तर आपली ही मागणी होती की आमची सुनावणी ही तुम्ही आमच्या गावात घ्या, परंतु त्यांनी मागणी मान्य केलेली नाही. मान्य केलेली नाही म्हणजे तसं त्यांनी सांगितलेलं पण नाही. ते सांगतात की आम्ही तुम्हाला कळी, तुम्हाला कसं सांगू. ह्या कारणास्तव आजची सुनावणी झालेली नाही आहे. मित्रांनो, त्यांच्या गैरसोयीमुळे, गैरव्यवस्थापनामुळे आपली ही सुनावणी आज झालेली नाही आहे. त्याच्यानंतर जसा त्यांचा संदेश येईल, जसा त्यांचा विरोध येईल, तसं आपणास कळलं जाईल आणि त्याप्रमाणे आपण पुढच्या सूचना आम्ही तुम्हाला देऊ. अरे आज या ठिकाणी आपण मोठा जनसमुदायाला शांतीच्या मार्गाने आपण वाहिलो, कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही. सकाळपासून आता आपण इथपर्यंत आलात, सर्वांना कलकल आहे की कुठेतरी आपल्यावर थोडा का प्रमाणात होईना अन्याय होत आहे. आपण लोकशाही राष्ट्रामध्ये राहत आहोत, पण इथे लोकशाही नाही तर कुठेतरी हुकुमशाही होताना आपणास दिसत आहे. आपण जी सुनावणी द्यायची होती ती आज आपण ती सुनावणी देऊ शकलो नाही, कारण हे यांचं व्यवस्थापन नाही. यांचा कुठेही डाव होता,
मित्रांनो, इथे सुनावणी एकेकाला द्यायची होती, प्रत्येक व्यक्तीला तिथे जायचं होतं आणि आपलं मत मांडायचं होतं, परंतु ह्यांचं प्लॅन होतं की ग्रुप 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 बोलवायचा, 500 लोक एका ठिकाणी बसवायची, 1000 लोक एका ठिकाणी बसवायची, 100 लोक एका ठिकाणी बसवायची आणि तुमचं फक्त फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची की अशा पद्धतीने तुमची सुनावणी घेतली, तशा पद्धतीने सुनावणी घेतली आणि त्या लोकांना काही बोलायचं नाही आणि पेपर वर्क करून यांना वरपर्यंत पाठवायचं होतं. आपली मागणी होती, आमचं पत्र इंडिव्हिज्युअल आलेलं आहे, वैयक्तिक पत्र आलेलं आहे, बरोबर की नाही मित्रांनो? कोणत्या संस्थेला किंवा कोणत्या कंपनीला पत्र आलेलं आहे का? ज्या अर्थाने जर वैयक्तिक पत्र आलेलं आहे तर त्याची वैयक्तिक सुनावणी होणे हे गरजेचं होतं. आणि ह्या वैयक्तिक सुनावणीसाठी हजारोच्या संख्येने आलेल्या लोकांसाठी सुनावणीसाठी फक्त त्यांनी किती वेळ दिलेला? एक तास, 2 ते 3 1000 लोक, 3 ते 3.5 जे काय वेळ असेल. म्हणजे बघा ह्यांचं प्लॅन कसं होतं, फक्त आपल्याला धुडकावून लावण्याचा, फक्त फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्याचा हा प्लॅन होता. आम्ही त्यांना आणखी कोणता सांगितला, जर आम्ही ग्रुपने सुनावणी दिली आणि समजा आमचं काय ऑब्जेक्शन असेल किंवा सजेशन असेल आणि एखाद्या व्यक्तीला ते मान्य नसेल, आपल्याकडे काही श्रीमंत व्यक्ती आहेत की ज्यांना हा प्लॅन आपल्या प्लॅन मधल्या काही गोष्टी मान्य आहेत आणि समजा त्या व्यक्तीने कुठे आपल्याला पकडलं आणि आपल्या जीवितास धोका झाला, आपण एक मुद्दा होता, बरोबर की नाही आहे? म्हणून आपली मागणी होती की वैयक्तिक सुनावणी व्हावी, परंतु वैयक्तिक सुनावणीबद्दल त्यांची कोणतीही व्यवस्था इथे दिसत नव्हती. त्यांना फक्त फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची होती आणि हा फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्याचा डाव आज त्यांचा आपल्या एकी मुले आणि आपल्या चांगल्या प्रयत्नामुळे की आपल्या शांतीमुळे किंवा दैवी योजनेमुळे म्हणावं, ह्या सर्वांमध्ये एक दैवी योजना असते, देव आपल्या पाठीशी आहे असं मी म्हणेन. तर ह्या देवळी योजनेमुळे त्यांचा हा कुठली डाव काही यशस्वी होऊ शकला नाही आणि विजय शेवटी आपला झालेला आहे. लढेंगे, 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 लढेंगे. सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन, कारण ह्या MMRDAनी जो कुटील डाव रचलेला आहे, म्हणजे आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करून तिकडे बाहेरच्या लोकांना आणून त्यांची सोय करण्याचा जो प्लॅन केलेला आहे, तो उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्याला जे करावं लागतं ते सगळं करण्यासाठी जी आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या सुरुवातीलाच इतक्या प्रचंड संख्येने तुम्ही आलेला आहात, त्यामुळे सर्वांचे आभार. MMRDA आज आता संदीप सरांनी सगळं काही व्यवस्थित सांगितलेलं आहे, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हा प्लॅन आपल्याकडे लागू द्यायचा नाहीये. कुठल्याही परिस्थितीत ह्यांना आपल्याकडे आपण उभं करणार नाही आहोत, कारण ह्यांच्या संपूर्ण प्लॅनमध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी कुठलीही सोय नाही आणि कसलीही व्यवस्था नाहीये. कारण आज पण तुम्ही पाहता सकाळपासून इकडे जमलेलो आहोत, कोणाला कसली व्यवस्था इथे दिसली? आज तुम्हाला सांगतो की त्यांचं नशीब चांगलं होतं की पाऊस नाही पडला, नाहीतर आपल्याला इथे उभं राहणं पण मुश्किल झालं असतं. आणि कुठलीही कसलीही सोय न करता त्यांनी सुनावणी ठेवली, त्यांच्याकडे सुनावणीची कुठलीही कसली व्यवस्था नव्हती. आणि आपण ह्या प्रत्येक गोष्टीचा त्यांच्याशी जबाब मागणार आहोत. आपण 3 दिवसापूर्वी त्यांना पत्रही दिलेलं आहोत. आयुक्त जोपर्यंत आपल्याला भेट देऊन आपली मागणी आहे की MMRDAच्या अधिकाऱ्यांनी आपल्या गावात येऊन सुनावणी घेतली पाहिजे, कारण त्यांचे 10 जण आपल्याकडे येऊ शकतात आणि त्यांनी आपल्या ज्या डोक्यावरती प्लॅन लावलेला आहे, लादलेला आहे, तो आपण नाही लावला, त्यांनी लादलाय, मग त्यांनी आपल्याकडे येऊन सुनावणीला उपस्थित राहिलं पाहिजे. ही जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याकडे सुनावणीला येणार नाही. त्यामुळे त्यांनी आयुक्तांनी आपल्याला भेट देऊन आयुक्तांनी आपली मागणी मान्य केल्याशिवाय आपला हा जो विषय आहे तो आपल्याला संपवायचा नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. सगळ्यांनी आज पूर्ण आपला दिवस काढलेला आहे, शांततेमध्ये आपण इकडे बसलेलो आहोत आणि सर्वांनी म्हणजे चांगल्या पद्धतीने इथे सहकार्य केलेलं आहे. फक्त सहकार्य हे या MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून झालेलं नाहीये आणि त्यांना ते सहकार्य करायला आपण भाग पाडू, कारण आपण हुकुमशाही राष्ट्रात राहत नाही आहोत, आपण लोकशाहीच्या राष्ट्रात राहतोय आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला सुद्धा प्राण्यांना पण किंमत दिली जाते. आपण इथे व्यक्ती आहोत, माणसं आहोत आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीने चांगली वागणूक यांनी दिली नाहीये, त्यामुळे त्यांना आपल्याला धडा शिकवायचाच आहे. पण सुनावणीला आपल्या गावात आल्याशिवाय आपलं आंदोलन आपण कुठेही थांबवायचं नाहीये. धन्यवाद.
मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की आजची सुनावणी झाली नाही. हल्ला जिम्मेदार कोण आहे तर एमएमआरडीचं गैरव्यवस्थापन. त्यांचं व्यवस्थापन बरोबर नव्हतं म्हणून ही आजची सुनावणी होऊ शकली नाही. आपलं आपण सुनावणीसाठी आलेलो आणि आपला हा प्रामुख्याने हेतू होता की आपल्याला सुनावणी द्यायची होती, पण त्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे आपली ही सुनावणी होऊ शकली नाही. पुन्हा एकदा गावोगावी अशा सभा चालू ठेवा आणि सगळ्यांनी एकत्र राहा. पुन्हा एकदा जशी आम्हाला मला सूचना आलेली आहे की अशा सभा तुमच्या गावामध्ये चालू ठेवा, एकत्र राहा. जो काही कमिटीतर्फे किंवा ह्यांच्याकडून आपला जो काही संदेश येईल तो कमिटीपर्यंत पोहोचवला जाईल. पुन्हा एकदा सर्वांचे इथे आल्याबद्दल आभार मानतो. सर्वांनी व्यवस्थित तारीख नाही दिली, पुढची तारीख दिली. बसमध्ये बसून आपण घरी जायचं आहे. 19 तारीख आहे तेपर्यंत कोणी जायचं नाही. जोपर्यंत पुढची सूचना येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही सुनावणीला येणार नाही. आयुक्त घडून जोपर्यंत पुढच्या सूचना येत नाही. पुढच्या तारखेला सुद्धा चलो संदीप जाऊ दे सगळे. सर्वांना धन्यवाद. सर्वांनी आपापल्या बसेस मधून जायचं.